सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, जे आपला प्रीवियस लेक्चर होता, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कोणता टॉपिक टीच केला होता, हा लाइफ पीरियड, आणि त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये होता आपला रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. आज विद्यार्थी मित्रांनो आपण हाफ लाइफ पीरियड, एवरेज लाइफ, डबल लक्षात मी काय म्हणत आहोत, हाफ लाइफ पीरियड, एवरेज लाइफ आणि जो आपला रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ होता या टॉपिकवर डिपेंड्स आज आपण प्रॉब्लेम सुद्धा टीच करणार आहोत. ओके, सो फर्स्ट गिव द हेडिंग. सो फर्स्ट वन, आधी आपण डेफिनेशन घेऊ आणि त्यानंतर त्यावर डिपेंड प्रॉब्लेम सुद्धा घ्यायची आहे. लिहा आधी. What is activity of radioactive material? एक मार्क किंवा दोन मार्कासाठी असा क्वेश्चन विचारला जातो. What is activity of radioactive material? Question mark. Give its unit. Give its unit. आता ऍक्टिव्हिटी म्हणजे काय होते ऐकून घ्या. इकडे आपण रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ टीच केला आहे. रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ मध्ये काय असतो रे, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. कोणता सबस्टन्स? रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स तेवढ्याच पार्ट मध्ये काय होत असतो, डिसइंटिग्रेट. जेवढे त्यामध्ये काय प्रेझेंट असतात, नंबर ऑफ न्यूक्लाय. जेवढे नंबर ऑफ न्यूक्लाय प्रेझेंट असणार तेवढ्याच पार्ट मध्ये तो काय होत असतो, डिसइंटिग्रेट होत असतो. येस ऑर नो? हाफ लाइफ पीरियड काय शिकलो आपण काल? हाफ लाइफ पीरियड म्हणजे त्या नंबर ऑफ न्यूक्लायला हाफ पोर्शन मध्ये डिवाइड करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो, हाफ लाइफ पीरियड. आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. द नंबर ऑफ डीके पर युनिट टाइम. काय आहे डेफिनेशन? द नंबर ऑफ डीके पर युनिट टाइम. नंबर ऑफ डीके पर युनिट टाइम म्हणजे ते न्यूक्लाय जे सेपरेट होत आहे पर युनिट टाइमला, नंबर ऑफ डीके पर युनिट टाइम म्हणजे न्यूक्लाय काय झाले, सेपरेट सेपरेट होत आहे बरोबर. तर पर युनिट टाइम किती टाइमला तो किती सेपरेट होतो त्याला आपण त्याची काय म्हणतो, ऍक्टिव्हिटी. आणि ज्या प्रकारे काल आपण हाफ लाइफ पीरियड टीच केलं, सेम आज आपण बघणार आहोत एवरेज लाइफ. कोणती लाईफ? मग एवरेज लाइफ म्हणजे काय, तर एखाद्या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मध्ये जर चार न्यूक्लाय प्रेझेंट असणार, किती न्यूक्लाय प्रेझेंट आहे, तर तो चारला डिवाइड होण्यासाठी जेवढा टाइम लागणार, पहिला डिवाइड होईल मग दुसरा होणार, पहिला आणि दुसराच झाला फक्त तर हाफ लाइफ, पहिला आणि दुसरा झाला तर पहिलाय झाला, दुसराय झाला, तिसराय झाला, चौथाही झाला, मग या चौघांना डिवाइड होण्यासाठी जो काय लागला टाइम, अँड डिवाइडेड बाय फोर. का बरं फक्त फोर? कारण तो किती मध्ये डिवाइड झाला, फोर. जेवढा टाइम लागणार तेवढ्या टाइमला जर मी फक्त फोर न डिवाइड केलं म्हणजे मी त्याचा काय काढला, एवरेज. तर तो काय झाला, एवरेज लाइफ टाइम किंवा एवरेज लाइफ पीरियड. समजत आहे मी काय बोललो होतं? काल फक्त कोणता घेतला होता आपण, हाफ लाइफ. काल कोणता होता, हाफ लाइफ मध्ये काय होतं, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मध्ये जेवढे न्यूक्लाय असतात, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मध्ये जेवढे, त्या न्यूक्लायला हाफ मध्ये डिवाइड होण्यासाठी लागणारा टाइम. आता ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, द नंबर ऑफ डीके पर युनिट टाइम. बोला. आता डीके म्हणजे काय, तर डीके म्हणजे सेपरेट होणं. डीके म्हणजे सेपरेट होणं. प्रत्येक टाइमला पर युनिट टाइमला तो किती सेपरेट होणार यांचा रेशो. प्रत्येक टाइमला तो किती सेपरेट होणार यांचा रेशो म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी. काय लिहा आधी हेडिंग टाका, ऍक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह काय म्हटलं, एलिमेंट का सबस्टन्स मटेरियल, सॉरी
ऍक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल हेडिंग टाका आणि नोट करा, लिहा द नंबर ऑफ डिके पर युनिट टाइम, द नंबर ऑफ डिके पर युनिट टाइम इज द नंबर ऑफ डिके पर युनिट टाइम इन ब्रैकेट लिहा या प्रकारे माइनस dn by dt the number of decay per unit time manje kay minus dn by dt why minus sign kay hota hai number of portion madhe reduce hota hai that's why there is a minus sign it's called activity of radioactive material It's called activity of radioactive material. Lila beta, okay. Check on Lisa. It is denoted by It is denoted by A of T. It is denoted by A of T. Really, it is denoted by A of T. क्या खाली? तेरे साथ फॉर्मूला लक्षण थे उसे A of T मंजे लैम्बडा n zero e raised to minus लैम्बडा T. A of T का फॉर्मूला लैम्बडा एन जीरो ई रेस टू माइनस लैम्बडा टी त्या खाली छोटस हेडिंग टाका युनिट हे सर्व दोन मार्कासाठी पण विचारल्या जाऊ शकते समजत आहे मी काय बोलत आहोत कधी कधी पेपर मध्ये एकदम छोटासा पोर्शन विचारला जातो तो पण आपल्याला येत नाही कारण आपण त्याची स्टडी डिटेल मध्ये करत नाही मग कोणताही चॅप्टर असला जितका आपल्या बुक मध्ये नोट असते सगळं ऍज इट इज चांगल्या प्रकारे करायचं इज दॅट क्लियर काय हेडिंग टाकलं युनिट्स लिहा पहिले द एसआय युनिट इज द एसआय युनिट इज बी क्युरेल बी ई सी क्यू यू E R E L. The SI unit is becquerel. In bracket, B Q. हे झालं त्याचं SI unit. त्या खाली लिहा. The CGS unit is the CGS unit is Curie, C U R I E, in bracket C I. Therefore, 1 C I equal to 3.7 into 10 raised to power 10 B Curiel. आणि हे पण लक्षात घ्या. CGS unit आहे त्याचं Curie, SI काय आहे B Curiel. आणि 1 क्युरी म्हणजे काय होते 3.7 इंटू 10 रेस टू पॉवर 10 राइट डाउन नेक्स्ट व्हाट इज मीन बाय एवरेज लाइफ ऑफ व्हाट इज मीन बाय एवरेज लाइफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट व्हॉट इज मीन बाय एवरेज लाइफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट ओके फर्स्ट डेफिनेशन
ओके आता डेफिनेशन मी तुम्हाला आधीच सांगितलं, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मध्ये जेवढे पण काय असणार न्यूक्लाय. जर सपोज रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मध्ये 6 न्यूक्लाय आहे, किती न्यूक्लाय आहे 6, तर त्या 6 न्यूक्लायला सेपरेट होण्यासाठी जो पण टाइम लागणार, सपोज 60 मिनिट लागले, किती मिनिट लागले 6 न्यूक्लायला सेपरेट होण्यासाठी 60 मिनिट लागले, तर त्याचा ऍव्हरेज लाईफ काय येणार, ऍव्हरेज किती येणार, ऍव्हरेज 6 न्यूक्लायला सेपरेट होण्यासाठी 60 मिनिट लागले तर त्याचा ऍव्हरेज टाइम किती, कसा काय तुम्ही 10 काढला 60 डिवाइडेड बाय 6 ऍव्हरेज काढता येते तुम्हाला, सेम ऍव्हरेज लाईफ. म्हणजे जेवढे नंबर ऑफ न्यूक्लाय असतात त्या न्यूक्लायला सेपरेट होण्यासाठी जेवढा काय लागतो टाइम, त्या सगळ्या टाइमची अरिथमॅटिक सम अँड डिवायडेड बाय नंबर ऑफ न्यूक्लाय. समजत आहे का, लिहा, द अरिथमॅटिक ऍव्हरेज ऑफ द लाईव्ज, द अरिथमॅटिक ऍव्हरेज ऑफ द लाईव्ज, एल आय व्ही ई एस, लाईव्ज ऑफ ऑल द न्यूक्लाय, द अरिथमॅटिक ऍव्हरेज ऑफ द लाईव्ज ऑफ ऑल द न्यूक्लाय प्रेझेंट इनिशियली, प्रेझेंट इनिशियली इट्स कॉल्ड ऍव्हरेज लाईफ ऑफ, इट्स कॉल्ड ऍव्हरेज लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, सॉरी मटेरियल, ऍव्हरेज लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. ओके, त्याखाली इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय टाऊ, याला टाऊ वाचा लागते, इट इज डिनोटेड बाय टाऊ, आणि ऍव्हरेज लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचा फॉर्म्युला राहणार टाऊ इक्वल टू 1/लॅम्बडा, टाऊ इक्वल टू काय 1/लॅम्बडा. ओके, आता पुन्हा बोर्डकडे लक्ष द्या, या चॅप्टरचं जेव्हा आपण न्यू टॉपिक स्टार्ट केला होता, न्यू टॉपिकच काय होता आपला, रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. कोणता टॉपिक, त्यामध्ये आपण फर्स्ट काय टीच केलं, रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ, त्यानंतर हाफ लाईफ पिरियड, डेरिवेशन दोनच होते, यस ऑर नो, टॉपिक झाला एंड. रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ एकदम छोटासा टॉपिक आहे, यामध्ये फक्त किती डेरिवेशन आहे, 2. चॅप्टर हा एकाच टॉपिक मध्ये असतो का, नंबर ऑफ टॉपिक्स असतात त्यामध्ये. जसा जेव्हा आपण या चॅप्टर स्टार्ट केला होता तर या चॅप्टरची सुरुवात आपण पॉस्टुलेट पासून केली होती, कशापासून, फर्स्ट सेकंड थर्ड देअर डेरिवेशन एनर्जी लेवल डायग्राम अँड आफ्टर दॅट त्यावर डिपेंड काय घेतले आपण, प्रॉब्लेम. त्यानंतर आपला सेकंड टॉपिक कोणता होता, रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. मग रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉचे डेरिवेशन किती होते, 2. आता आपण त्यावर डिपेंड काय घेऊ, प्रॉब्लेम अँड आफ्टर दॅट दिस टॉपिक एंडेड. हेडिंग टाका, प्रॉब्लेम बेस्ड ऑन, प्रॉब्लेम बेस्ड ऑन रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. प्रॉब्लेम बेस्ड ऑन रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉ. फॉर्म्युला कोणता कोणता लागू शकतो लक्ष द्या इकडे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला, नंबर ऑफ न्यूक्लाय ऍट एनी टाइम टी, नंबर ऑफ न्यूक्लाय ऍट एनी टाइम टी, म्हणून मी इथं टी डिनोट केला फक्त. फॉर्म्युला सेम काय प्रूव्ह केलं होतं आपण, एन झिरो ई रेस टू मायनस लॅम्बडा टी, आठवते का, सगळ्यात पहिले आपण हे प्रूव्ह केलं होतं. सेकंड काय होता आपला, ऍव्हरेज लाईफ, बोला सेकंड प्रूफ आपलं, टी हाफ 0.693 अपॉन काय होता, लॅम्बडा, ऍव्हरेज सॉरी हाफ लाईफ पिरियड.
तीसरा फॉर्मुला मी आता तुम्हाला ऍक्टिव्हिटी चा सांगितला, ए ऑफ टी लॅम्बडा एन झिरो ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. आणि चौथा फॉर्म्युला मी आताच सांगितला तुम्हाला कशाचा, एवरेज लाईफ. काय आहे एवरेज लाईफ? टाऊ इक्वल टू वन बाय लॅम्बडा. ओके, हा कशाचा आहे? हा हाफ लाईफ पिरियड. हा कशाचा आहे? ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी. आणि हा कशाचा आहे? एवरेज लाईफ. समजलं? या चार फॉर्म्युल्यांवर डिपेंड आता आपल्याला प्रॉब्लेम टीच करायची आहे. राईट डाऊन फास्ट, कंटिन्यू बेटा, राईट डाऊन प्रॉब्लेम. द डीके कॉन्स्टंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स, द डीके कॉन्स्टंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स is 4.33 into 10 raised to power minus 4 into 10 raised to power minus 4 per year कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ पिरियड. कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ पिरियड. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त बोर्ड कडे केअरफुली लक्ष ठेव जा. कॅल्क्युलेट इट्स काय म्हटलंय आपल्याला? हाफ लाईफ पिरियड. सी हियर, गिवन डाटा. तुम्हाला म्हटलाय डीके कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? डीके कॉन्स्टंट. डीके कॉन्स्टंट कशाला म्हणतो आपण टोफी? कालच्या डेरिवेशन ला होता का? त्याच्या आधीच्या डेरिवेशनला, रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉ, डीके कॉन्स्टंट कशाला म्हणतो? हा बेटा, यस, डीके कॉन्स्टंट. माई बेटा, आपण लिहिलं होतं वेअर लॅम्बडा इक्वल टू डीके कॉन्स्टंट. काय लिहिलं होतं? वेअर लॅम्बडा इक्वल टू डीके कॉन्स्टंट. लिहून आहे का बुक मध्ये तुमच्या? रेडिओ ऍक्टिव्ह कॉन्स्टंट किंवा त्यालाच म्हटलं होतं डीके कॉन्स्टंट. ओके, वेअर लॅम्बडा इक्वल टू लिहून दिलं असणार मी रेडिओ ऍक्टिव्ह कॉन्स्टंट किंवा डीके कॉन्स्टंट. मग तुम्हाला डीके कॉन्स्टंट म्हणते तर कशाची व्हॅल्यू झाली ही? लॅम्बडाची व्हॅल्यू. इज दॅट क्लिअर? टू फाइंड, काय फाइंड करायला लावलं आपल्याला? हाफ लाईफ म्हणजे टी हाफ सोल्युशन. व्हॉट इज द फॉर्म्युला? 0.693 अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू काय करू? पुट अप. सो 0.693 लॅम्बडाची व्हॅल्यू 4.33 इंटू 10 raised to power minus 4. आता याला लॉग अँटी लॉग ना काय करून घेऊ आपण? सॉल्व. बघा, टी हाफ इक्वल टू अँटी लॉग ऑफ, पहिले काय येणार? लॉग 0.693 अपॉन मध्ये आहे म्हणून साईन कोणती येणार? मायनस लॉग किती? 4.33 इंटू 10 raised to minus 4 वर जाऊन 10 raised to power 4. त्याला आपण ब्रॅकेट मध्ये लिहत नसतो ना. मायनस 4 वर जाऊन काय झाला? प्लस 4. मध्यात जर मीटिंग एंड झाली तर घरी करून घ्यायचा आहे, प्रॉब्लेम इझी आहे. टी हाफ अँटी लॉग. लॉग फाइंड आउट करत असताना आपण काय करत असतो? पॉइंटच्या आधी डिजिट काउंट करतो. किती डिजिट आहे? डिजिट किती आहे? वन. ओके, कोणा शिकवलेलं वन म्हणते म्हणून? पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे? झिरो. सो झिरो मायनस वन, मायनस वन, वन बार. पॉइंटच्या आधी झिरो आहे ना, सो झिरो मायनस वन
मायनस वन काही लोड नवा घेजा इलेव्हनची बॅच चालू होणार पुन्हा एकदा लॉग टेबल शिकवून घेजा लाईक गरज आहे तुम्हाला. 69 मध्ये 3 सांगा किती 8407 मायनस पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे आता 4 म्हणा पॉइंटच्या आधी किती 4 मग 4 मायनस 1 3 असंच ना पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे 1 सो 1 मायनस 1 0 43 मध्ये 3 63 65 इंटू 10^4 सो टी हाफ अँटी लॉग सबट्रॅक्शन कडे लक्ष दे जा 7 मायनस 5 2 10 मायनस 6 4 कॅरी 1 4 मायनस 4 0 8 मायनस 6 2 मायनस 1 मायनस 0 मायनस 1 म्हणजे तो 1 बारच राहणार किती राहणार 1 बार इंटू 10^4 अँटीलॉग काढताना मी टेक्निक काय सांगितली होती पॉइंटच्या आधीचा डिजिट 10^2 म्हणजे 10^2 आधी मायनस 1 येणार पॉइंटच्या आधीचा डिजिट 10^2 सो 10^2 मायनस 1 इंटू किती राहिला 10^4 आता 20 मध्ये 4 आणि 2 20 मध्ये ऍडिशन करून किती आलं 16 ओके 1601 आफ्टर 1 डिजिट पॉइंट सो 1.601 मायनस 1 आणि 4 3 इयर मध्ये काढायचा आहे कशामध्ये आन्सर इयर तर हा जो पॉइंट आहे याला कॅन्सल करून टाकू किंवा हा 10^3 आहे याला काय करू कॅन्सल 3 ला कॅन्सल करायचं असेल तर मायनस 3 ऍड करा लागेल 3 ला कॅन्सल साठी आणि मायनस 3 म्हणजे पॉइंट राईट मायनस ऍडजस्ट करणं म्हणजे राईट प्लस ऍडजस्ट करणं म्हणजे लेफ्ट मग मायनस ऍडजस्ट करायचं आहे तर 3 डिजिट इकडे 1601 समजलं का हे झालं आपलं प्रॉब्लेम राईट डाऊन फास्ट